उस्मानाबाद मध्ये आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे, मात्र लस मिळणार हे कळताच लसीकरण केंद्रावर रांगाच्या रांगा पाहायला मिळतात। जिल्ह्यातल्या 11 केंद्रांवरून आज आणि उद्या कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येतोय, त्यामुळे सकाळपासून अनेक केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जाही उडालाय। 18 ते 44 वयोगटाला मात्र या लसीकरणामधून वगळण्यात आलंय आणि त्यांना लस घेण्यासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। उस्मानाबादमधून ही दृश्य, आजपासून पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात झाली आहे। बरेच दिवस लसीकरण रखडलेलं होतं, आजपासून दुसरा डोस देण्यात येतोय, त्यामुळे लस मिळतीये हे कळताच अनेकांनी लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावल्या। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 11 केंद्रांवर आज आणि उद्या कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येतोय। आई भवानीचा गजर म्हणजे राज्यातले कोरोना वॉरियर्स मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत। 41% आरोग्य तर 59% आरोग्येतर कर्मचारी दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत। 9 मेपर्यंत राज्यामध्ये 11 लाखाहून अधिक कोरोना वॉरियर्सचं लसीकरण झालेलं आहे आणि त्यामध्ये 6,68,000 जणांना दुसरा डोस मिळालाय, मात्र अजूनही अनेक जणांना दुसरा डोस मिळालेला नाहीये। राज्यामध्ये 1.5 कोटी नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षाच आहे। आतापर्यंत केवळ 35 लाख नागरिकांनीच दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि देशामध्ये सर्वाधिक लसीकरण झालेल्या महाराष्ट्रात 1,84,07,465 लोकांनी लसीचे 1 किंवा 2 डोस घेतलेले आहेत। हैदराबादच्या भारत बायोटेकनं 2 ते 18 वयोगटातल्या मुलांवर कोवॅक्सिनच्या चाचण्या करण्यासंबंधी परवानगी मागितलेली होती आणि भारत बायोटेकला या चाचण्या करण्यासाठी आता परवानगी मिळालेली आहे। 525 मुलांवर दिल्ली एम्स, पाटणा एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूटमध्ये चाचण्या केल्या जातील। भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या निर्मितीसाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, तसंच सीरम इन्स्टिट्यूट सारख्या कंपन्यांमधून लसींच्या निर्मितीला वेग यावा यासाठी प्रयत्नशील आहे। ॲस्ट्रेझेनिका लसीचे 6 कोटी डोस जगभरामध्ये अमेरिका उपलब्ध करून देणार आहे आणि यापैकी मोठा हिस्सा हा भारताला मिळेल अशी अपेक्षा आहे। रशियाची स्पुटनिक व्ही लस ही भारतातल्या पुढच्या प्रक्रियेमध्ये अडकून पडली आहे। सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि याची टेस्ट सध्या हिमाचलमधल्या एका लॅबमध्ये सुरू आहे। 8 दिवसांपूर्वी याची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आणि त्याचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत। ऑक्सफर्डची ॲस्ट्रेझेनिका अर्थात भारतात तयार झालेली कोविशिल्ड लस ही 80% मृत्यू रोखण्यामध्ये यशस्वी आहे, असं मत ब्रिटननं व्यक्त केलंय। ब्रिटनमध्ये या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर चांगला परिणाम पाहायला मिळतोय। ब्रिटनच्या वैद्यकीय संशोधकांनी या कोरोना प्रतिबंधक लसीला पूर्ण गुण दिले आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24